आज ज्या स्वरूपाचं सामाजिक विघटन होताना दिसतंय या गेल्या पाच सात वर्षात त्याकडे तुम्ही कसं बघतात तुम्ही ती सत्तरीतली चळवळी पिढी बघितली आणि आता ज्या स्वरूपाचं विभाजन आहे ते तुम्ही बघतात तर काय प्रतिक्रिया नाही नाही आत्ता अतिशय खेदाचं असं खेदजनक असं सगळीकडचं वातावरण आहे समाजभान नावाची एक गोष्ट असते ना करिअर नावाची जी गोष्ट आहे ना ती करिअर कुठेतरी तुमच्यावर स्वार झालेली आहे hmm. आणि मग या सगळ्या बाकी स्टेटस करिअर या सगळ्या गोष्टींचा एवढा सगळ्या समाजावरती किंवा तरुण पिढीवर जो परिणाम आहे ना म्हणजे त्यांना एकतर यू एसला तरी जायचं आहे त्यांना एकतर बंगलोरमध्ये स्थायिक व्हायचं आहे त्यांना कम्प्युटरमध्ये काहीतरी करायचं आहे किंवा असं जो सगळ्यांना गावोगाव गावो गाव हा सगळ्यांना यू एसमध्ये कुठल्या इन्स्टिट्यूट आहेत काय आहेत हे गावच्या मुलांना जास्त माहीत आहे इथल्या मुलांपेक्षा अशा ह्याच्यामध्ये सामाजिक भान असलेली विठ्ठलरामजी शिंदेनी काय केलं किंवा आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या धनिणीच्या बागेत त्या तिथे किंवा तिथनं कशी सुरुवात केली या रयत शिक्षण संस्था कशा स्थापन केला आणि सगळे बायकोचे दागिने कुठेतरी एखाद्या याच्यासाठी किंवा वसतिगृह कुठे घाण टाकले आणि त्याच्यातनं काय काय बांधली किंवा शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातींसाठी कसे हे काढले आत्ता मी जे वाचतोय ते विदघाट्यांचं दिवस असे होते वाचताना असं वाटतं की समाज कुठे होता आणि गेल्या शंभर वर्षात आपण आज कुठे येऊन पोचलेलो असो याच्या या समाजाकडनं असं उदास वाटतं कुठेतरी अर्थात आपलं वय झाल्यामुळे असं कदाचित वाटत असेल पण ज्या सगळ्या लेखनाबद्दल याच्या एक काहीतरी चळवळी म्हणा साठ ते सत्तरच्या दशकातल्या मग ती युक्रानची चळवळ असो दलित पॅन्थरची चळवळ असो काय तुम्हाला सांगतो की पोलीस बोलवावे लागायचे गावस्कर सभागृहामध्ये पोलीस यायचे त्या इथे सभात काय मारामारी होत आहे का, का खिडच्या फेकून मारतायत वगैरे असं आणि मग तिथनं आम्ही सगळं सभा संपल्यावर ते इराण्याचं जे हॉटेल आहे ना तिथे त्या मुंब दादर स्टेशनकडे येताना तिथं एक चहा चार रा, चार तो इराणी चहा मिळायचा मला अगदी बाबुराव बागुल दया पवार हे सगळे नामदेव ढसाळ ही सगळी मंडळी अशी बसलेत आणि आपण काहीतरी तिथे चहा घेतोय चार पैसे कुणाच्या खिशात हो एक रुपया खिशात टाकून आम्ही ऑफिसला जाऊन परत यायचो असा तो काळ सत्तरच्या दशकातला ठीक खरं तर आपण चांगूल पण विसरत चाललोय आणि भौतिक पण स्वीकारत चाललोय अशा स्वरूपाच्या सगळ्या म्हणजे एफ एस आहे टू बी एच के थ्री बी एच के आहे सगळं ते तुमच्याकडे कसं आहे असं कसं आहे मी लोकांना घरी बोलवत नाही माझी डबल रूम आहे ज खाली जमिनीवर जेवायला बसतो असं तो, तो तुम्हाला सांगतो लोक इतके पॉलिश सगळ्यांना असं वाटतं ना, वाट ना <laughs> की नागावकरून म्हणजे लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात की काय असं एखाद्याला वाटतं की नाही एवढे एवढे देश फिरून आला आहे एवढं सगळं असं मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे